कोणताही पुरावा नसताना मैताच्या खिशातील बसच्या एका तिकिटावरून धुळ्याच्या पोलीस पथकाचा तपास मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला. यातून मैताच्या पत्नीसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात गोविंद परदेशी यांच्या मक्याच्या शेतामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साह्याने बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ह्या खुनाचा प्रकार असल्याची बाब प्रथम तपासात उघड झाली. मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत तरुणाच्या अंगठ्याजवळ मुकेश नाव असल्याचे दिसून आले. मृतदेहाच्या खिशात असलेल्या तिकिटावरून तो चोपडा येथून शिरपूर पर्यंत आल्याचे समजल्यानंतर तिकिटावर असलेली तारीख पाहता या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. या फुटेज मध्ये तरुणाबरोबर एक महिला देखील बसमध्ये बसल्याचे पोलिसांना समजल्यानंतर खरी गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणी मयत असलेल्या मुकेश बारेला याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून सुशील उर्फ मुसळ्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वासुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगऱ्या लकडे पावरा या तिघांचा खून प्रकरणाशी संबंध असल्याची बाब निदर्शनास आली. संबंधित आरोपींना गुजरात राज्यातील पोरबंदर येथून पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मयत मुकेश बारेला हा गेल्या 2 वर्षापासून त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता. त्यामुळे संबंधित महिला ही सुशील पावरा यांच्या समवेत राहत होती. मुकेश बारेला याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. हे दोन्ही मुले मयत मुकेश बारेला याच्याकडे राहत होती. मात्र मुकेश बारेला या मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून त्याच्या पत्नीने त्याचा काटा काढण्याच्या मानसिकतेतून हा खून केल्याची कबुली त्याच्या पत्नीने दिली आहे. या गुन्ह्याचा तपास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंसाराम आगरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या पथकाने सुरू केला आहे. पहिल्या गळत होतं की त्या व्यक्तीचा गळावरून खून करण्यात आलेला आहे. गळावरून खून करताना एका ओढणीचा वापर केला होता. ओढणीने गळा आवळून नंतर त्या व्यक्तीचे हातपाय बांधून त्या ओढणीत टाकलेले होते. ह्या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी थोडासा मला क्लिष्ट तपास वाटत होता, कारण बॉडी आयडेंटिफिकेशन होणं शक्य नव्हतं. त्या ठिकाणी कुठलाही भौतिक पुरावा नव्हता. परंतु थाळनेरचे API बोरसे साहेब आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे PI हेमंत पाटील साहेब यांच्या दोन्ही टीमने अगदी अथक परिश्रम घेतलं आणि मागील 3-4 दिवसात त्यांनी पुणे पुरावे गोळा करून त्यामधील खून करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये मयत हा मुकेश राजराम बारेला वय वर्ष 30 राहणारा सेंधवा इथला आहे. सध्या तो इथे आमच्या शिरपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये राहत असून त्याच्या पत्नीने ह्या व्यक्तीचा म्हणजे मयताच्या त्रासाला कंटाळून 2 वर्षापूर्वी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं होतं आणि नंतर हा मयत त्या महिलेच्या मुलांना त्रास देत असल्यामुळे तिने तिच्या नवीन नवऱ्याच्या मित्राच्या मदतीने त्या व्यक्तीचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे. तिन्ही आरोपी अटकेत असून पुढील तपास ठाणे पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. जागर जनसांसाठी नागिंद मोरे, धुळे.